प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। जळगाव शहरातील एसटी बस स्टँड मध्ये एक अपघात झाला असून बस मागे घेत असताना बसच्या चाका खाली आल्याने देवकाबाई सपकाळे या 70 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी जळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे। मनमाड वरून भुसावळ कडे जाणारी बस जळगाव बस स्थानक परिसरात आल्यानंतर तिला फलाटावर लावण्यासाठी चालक बस रिव्हर्स गिअर घेऊन मागे घेत होता। त्याच दरम्यान देवकाबाई सपकाळे या 70 वर्षीय महिला बसच्या मागच्या बाजूस आल्या। बसचा धक्का लागून पडल्यावर जागेवरच महिलेचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, घटनास्थळी येऊन त्यांनी पाहणी केली, तसंच पंचनामा करून जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे। मध्यवर्ती बस स्टँड येथे आज सकाळी 11:30 महिला नामे देवकाबाई नारायण सपकाळे वय 70 वर्ष यांचा बस क्रमांक MH 14 BJ 564 याच्याशी अपघात होऊन त्यांचा तिथेच मृत्यू झालेला आहे। या संदर्भात लीलाबाई व्यंकट सोनवणे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद होत आहे, अधिक तपास सुरू आहे। जळगावहून जक्की एमएस सोबत शुभांगी, इंडिया आज तक न्यूज मराठी। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगांव।